परीक्षा काय राऊत साहेब हे दोन शब्द सांगतील असे मी त्यांना विचारतो. परम पूजनीय गुरुदेव आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या या भजन स्पर्धेच्या कार्यक्रमाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं, सरिताताई गाखरे मॅडम, जिल्हा परिषद सदस्य वर्धा, मंगेश शिवाजीराव खवसी सभापती पंचायत समिती कारंजा, आणि या ठिकाणी नवनियुक्त पोलीस पाटील, आदरणीय मंच आणि उपस्थित सर्व या प्रेमनाथ महाराजाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत उपस्थित सर्व भजनप्रेमी सद्भाई वृंदांनो, माता बंधू भगिनींनो, या पत्रकामध्ये एक ग्रामगीतेतली उभी आली आहे. आपल्या गावी भावे भजन जेणे जागृत होती वृद्ध तरुण, स्त्रिया मुली सकल सज्जन कार्य करीती ग्रामाचे. आणि माझी एक पहिली कॅसेट आहे भजनाची, गेला सांगोनी पंढरीनाथ, त्यामध्ये एक अभंग आहे भैरवी रूपाने शेवटचा, त्याच्यात भजनाचे फायदे सांगितले आहे. भजने पावे सकळ सिद्धी, भजने शुद्ध होई बुद्धी. म्हणजे भजनाने काय होते या अभंगात आहे. भजने पावे सकळ सिद्धी, सर्व प्रकारच्या रिद्धी सिद्धी भजनाने प्राप्त होतात. आणि भजने होय शुद्ध बुद्धी. तुकडोजी महाराजांनी जे शब्द वापरले किंवा सर्व संतांनी जे शब्द वापरले त्या वाणीतून आपली बुद्धी, आपल्या बुद्धीत जर कचरा झाला असेल, वाईट विचार असतील, तर ते विचार निघून जाण्यासाठी भजना एवढं प्रभावी माध्यम दुसरं कोणतं नाही. मग भजनाला काय होते तर भजने लोकसेवा होय. आता रात्रभरी भजन मंडळी भजनाद्वारा तुमची सेवा करणार आहे. भजने लोकसेवा होय, भजने जीव हा निर्भय. भजनी माणूस डरपोक नाही, भेकड नाही. आणि जो डरपोक आहे जो भेकड आहे तो भजनी नाही. जिगर असला पाहिजे भजनी माणूस, हिंमतबाज असला पाहिजे, राष्ट्रधर्माच्या कामी येणारा असला पाहिजे तो खरा भजनी. तिसऱ्या लाईन मध्ये महाराज म्हणतात, भजने उद्धार होतो प्राण, म्हणजे आपल्या प्राणाचाही उद्धार होतो. शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तुकड्या म्हणे भजन करा आणि कुळ आपले उद्धारा. या कार्यक्रमाचं आयोजन करणारे आणि यामध्ये सहभागी होणारे, तन मन धनानं सहकार्य करणारे, प्रेमनाथ महाराजच्या कृपेनं या सर्वांचा आज उद्धार झाला असं मला वाटतं. माझा पहिल्यांदा या ठिकाणी येण्याचा योग आहे. एक वेळा एक 5-7 वर्षाच्या अगोदर मित्रासोबत दर्शनासाठी आलो होतो आणि या कार्यक्रमामध्ये येण्याचा हा पहिला योग आहे. तसा दुसरा योग आहे. तेव्हा या मंचावरील सर्व मंडळीचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या या छोट्याशा गावामध्ये हा भजन स्पर्धेसारखा खर्चिक उपक्रम, नुसतंच खर्चिक उपक्रम नाही, या सगळ्या भजनी मंडळाचे 7-7 लोक असतात आणि 7 घरचे 7 असतात. एका आई बापाच्या पोटी जन्माला आलेले नाही, वेगवेगळे संस्कार घेऊन आलेले. आणि इथं जो शेकडो भजनी लोकांचा मेळावा होते, या सगळ्यांची जेवणा खावनापासूनची सगळी व्यवस्था करणं आणि त्यांचे मन सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नाही. आणि हा उपक्रम आपण 29 वर्षापासून चालवत आहात, याबद्दल आयोजकाचं मनपूर्वक अभिनंदन. आपणा सर्वांचं अभिनंदन, सर्वांचा आभार मानतो. आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देत असताना, या भजन स्पर्धेत जे काही नियम आणि अटी आयोजक मंडळाने छापलेल्या आहे त्याला अनुसरून, सत्सत विवेक बुद्धीला स्मरून, अगदी इमानदारीनं आणि प्रामाणिकपणे या ठिकाणी भजन स्पर्धेच्या सर्व या भजन स्पर्धेचं परीक्षण होणार आहे. कुणीही मनात शंका घेऊ नये, कोणी मायचा नाही आणि कोणी मावशीचा नाही, सर्व आपल्यासाठी समान आहे.
तेव्हा सर्व भजनी मंडळांनी हृदयापर्यंत आपलं भजन, वंदनी महाराजांचे शब्द प्रत्येकाच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील या पद्धतीनं उत्स्फूर्तपणे सादर करावं. त्या गुरुदेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. सर्व भजनी मंडळींना सुद्धा मी त्यांच्या या कार्यात शुभेच्छा देतो. जाता जाता एक विनंती करतो सगळ्या भजनी मंडळांना. आयोजक मगापासून विनंती करतायत की नोंदणी करून घ्या. आता नोंदणी कक्ष कुठं आहे आपला? कुठं आहे ते बघ. किती नोंदणी आल्या? हा आता केव्हा येणार आहे? मग यांना काही वेळ द्या. नसं तर जाऊ द्या. किती वेळ द्यायचा सगळं ना. म्हणून याच्यात त्याने पॉम्पलेटमध्ये हे टाकायला पाहिजे, 10 वाजेपर्यंत नोंदणी केल्यास 10 गुण. हा नाही तर मग आणि तू वेळेवर येईल त्याला बोनस गुण नाही. हे बरोबर आतापर्यंत 20 गुणांची नोंदणी झाली असती. कपात नाही करायची, बोनस द्यायचा. जो चांगलं काम करत असेल त्याच्या पाठीवरून हात फिरवायचा. मग गुंडा बदमाश माणूसही तुमच्या कामी येतो. पाठीवर हात फिरवणं शिका. एखादा वाईट गुन्ह्याचा किंवा असा पुतळा जर असेल तर त्याला काय त्यासारखा चांगला माणूस नाही का? फक्त एक एवढं थोडंसा जर थोडंसं कमी झालं त्यासारखा माणूस नाही असं आपण म्हटलं ना त्याची छाती फुटते. आणि ज्याच्यामध्ये 99 गुण आहे आणि 1 अवगुण आहे त्याला म्हणायला चालेल तू यासारखं बैताड नाही तर तो लवकर राग आली राहत. समाजामध्ये जर आपल्याला परिवर्तन घडून आणायचं आहे तर ही जी वाणी आहे ना या वाणीचा चांगला सदुपयोग करा. त्या वाणी तर शिस्तही आहे, वाणी तर सर्व आहे. पण वाणीचा एवढा प्रभाव आहे म्हणून तर तुम्ही सगळे बसले. या संतांच्या वाणीचा हा प्रभाव आहे की या छत्राखाली आपण सगळेजण हे भजन रात्रभर आणि उद्या दिवसभर ऐकासाठी बसणार आहोत. हे तुमचा आणि माझा प्रभाव नाही, त्या संतांच्या वाणीचा प्रभाव आहे. तो कायम समाजाच्या हिताचा आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे उपक्रम जास्तीत जास्त लोकांनी तन्मन धनानं सहकार्य करून हे पुढे नेले पाहिजे. हे एक राष्ट्रीय कार्य समजून पुढे नेलं पाहिजे एवढी विनंती करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी, गाडगे महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी आणि ज्ञानेश्वर लिहिली, ग्रामगीता लिहिली. आपण वाचतो पण आपण डोक्यातून काढून टाकतो. याला कारण काय? आपलं पाहतो आपला भारत देश सगळं सर्व संपन्न आहे पण आपल्या भारत देशात हलंदारी मुक्त झाली नाहीये. आपल्या देशात आपण इथंच पाहतो आज काय परिस्थिती आहे, ग्लास तिकडे पडलेले आहे. आपण आपला भारत देश स्वच्छ करू शकलो नाही, आपला भारत देशातून अंधश्रद्धा निर्मूलन करू शकलो नाही आपण. याला कारण काय? कुठतरी विचार केला पाहिजे आपण. तर आपण का बरं कुठं मागे येऊन राहिलो? आपल्या देशात देवा आहे, आपल्या देशात सुपीकता आहे, आपल्या देशात पैसा आहे, आपल्या देशात गाड्या आहे, सगळ्या गोष्टी आपल्या देशात आहे. पण आपल्या देशात स्वच्छता का बरं नाही आहे? आपला देश हलंदारी मुक्त का बरं होत नाही आहे? आपला देश अंधश्रद्धा निर्मूलन का बरं होत नाही? याला कारण काय? आपण कुठतरी विचार केला पाहिजे. परिस्थिती अशी आहे बंधूंनो, मला हे म्हणायचं, आपली पहिले तर मानसिकता बदलली पाहिजे. आपण पहिले विचार केला पाहिजे तर सर्वप्रथम मी केलं पाहिजे, नंतर सर्वांनी केलं पाहिजे. मी सभापती आहे म्हणून मी असं नाही का बाईचा ग्लास उचलला नाही पाहिजे, मी तिचं ताट नाही उचललं पाहिजे. मी सभापती आहे सर्व काही झालो नाही, पहिले तर माझं काम आहे मी तिचं ताट उचललं पाहिजे, तिचा ग्लास उचलला पाहिजे, कचरापेटीत नेऊन टाकला पाहिजे. मी स्वच्छासाठी रोडवर बसलं नाही पाहिजे, मी माझ्या घरी स्वच्छालय बांधलं पाहिजे, स्वच्छालयातच जाऊन मी स्वच्छ केलं पाहिजे. हा कुठतरी जोपर्यंत आपली मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत या सर्व गोष्टीचं अनुकरण आपली भावी पिढी करणार नाही. आपण पाहतो आजची अशी परिस्थिती आहे, बापाई एका टेबलावर बसते, पोरगा एका टेबलावर बसते, टेबलवर सोबतच दारू पेते, स्वतः सगळे घरी जाते, घरी वातावरण सगळं बिघडून टाकते. मला सांगा, समाजच आपली भावी जे पिढी आहे जर तिला बदलायला, तिला परिवर्तन घडवायला निघणार नाही तर त्यांच्यात परिवर्तन कसं होणार आहे? मला सांगा तुम्ही. आजची पिढी पाहतो आपण, याच्या माध्यमातून पिढीवर अत्यंत वाईट संस्कार पडून राहिलेले आपण पाहतो. आज मला तर असं वाटतं 13-14 वर्षापासूनचे पोरं खर्रा खाऊन राहिले, दारू पिऊन राहिले, 15-15 वर्षाचा पोरगा सिगरेट पिऊन राहिला, याला कारण काय? याचा आता कुठतरी विचार केला पाहिजे. असंच जर होत गेलं, आपला जेवढा भारत देश समोर गेला तेवढ्या फास्ट मागं येईल आपला भारत देश. मला एवढं म्हणायचं आहे,
जे आपल्या आई वडिलांनी संस्कार दिला, आजची भजन स्पर्धा आहे, भजन स्पर्धेच्या माध्यमातून आज आपल्या या गावाला चांगले संदेश जाणार आहे. या भजन स्पर्धेच्या माध्यमातून चांगले स्वच्छतेचे संदेश जाणार आहे, अंधारी मुक्तचे, अंधश्रद्धा निर्मूल असे सगळे भरपूर सारे संदेश असे गावाला जाणार आहे. याच्या माध्यमातून कुठतरी आपण काहीतरी घेतलं पाहिजे. मला हे म्हणायचं, आपला भारत देश जर समृद्ध करायचा आहे तर रोड बनल्यानं होणार नाही, जमिनीत चांगलं उत्पन्न घेतल्यानं जमाना होणार नाही, आपण श्रीमंत झाल्यानं होणार नाही. जोपर्यंत आपल्या पिढीवर, आपल्या तरुण पोरांवर जोपर्यंत चांगले संस्कार घडणार नाही. पूर्वीच्या घरी जसे संस्कार होते, वडील जर घरी आले तर पोरगा रूम मध्ये जाऊन बसायचा किंवा खाली मान टाकून एका टेबलवर जाऊन बसायचा. आजची परिस्थिती उलटी उलटी झाली आहे. वडील घरी आले तर आपण मोठे डोळे करून वडिलाकडे पाहतो. लहान पोरं म्हणजे तरुण वर्ग. मला हे म्हणायचं आहे, त्यांना मान सन्मान दिला पाहिजे, त्याचं अनुकरण केलं पाहिजे. जे समाजात प्रतिष्ठित व्यक्ती आहे, म्हातारे लोक आहे, म्हाताऱ्या माझ्या भगिनी आहे, त्यांचं अनुकरण केलं पाहिजे, त्यांचा कुठं मान सन्मान दिला पाहिजे. हे तरुण वर्गाचं काम आहे. तरुण वर्गांनी कुठतरी चांगले सोर्सेस म्हणतो आपण, भजनासारखे जे मार्ग आहे ते अवलंबले पाहिजे. जे ग्रामगीता वाचून त्याच्या माध्यमातून त्यांना काय संदेश भेटते याचा कुठतरी विचार केला पाहिजे. आपल्याला तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली, त्यात आपल्या गावाचा उद्धार कसा करायचा हे सगळं तिथंच लिहिलंय. तुम्हाला सांगतो, आपण पाहतो आपलं छोटंसं गाव राहते, आपण छोटंसं गाव आपण स्वच्छ करू शकत नाही, याच्या मागचं कारण काय मला हेच समजत नाही. आपल्या बाथरूम मधलं पाणी रोडवर येऊन राहिलं, रोडवर सगळ्या धारा लागते त्याच्या. आपण कधी विचार करतो का शोषखड्डा केला पाहिजे, शोषखड्ड्याच्या माध्यमातून आपण तिथंच पाणी मुरवलं पाहिजे. पाणी जर मुरलं त्या शोषखड्ड्यात तर गाव गाव त्या पाणी ते रोडवर येणार नाही, तिथं गंदगी होणार नाही, साथीचे रोग फैलणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छखड्ड्याच्या माध्यमातून आपल्या जमिनीला जे गरज आहे, आज पाहतो आपण कितीतरी लेवल खाली गेली आहे. आज पाहतो आपण बोर 500 फूट होऊन राहिले, पाणी लागत नाही. 60 फूट विहिरी होऊन गेल्या, पाणी लागत नाही. आज पाणी होऊन राहिला नाही, या वर्षी तर वाटलंच नाही पावसाळा म्हणून. याचं कारण काय, कुठतरी आपण चांगला विचार केला पाहिजे. शोषखड्ड्याच्या माध्यमातून जर आपलं पाणी त्या शोषखड्ड्यात मुरलं तर ऑटोमॅटिक आपल्या गावाचं जर 400-300 जर घरं असेल तिथं, तर शोषखड्ड्याचं पाणी पुन्हा 300 घराचं त्या शोषखड्ड्यात पोहोचतं. ऑटोमॅटिक तुमच्या गावाची जे जमिनीची लेवल आहे पाण्याची, ऑटोमॅटिक तुमची वाढल्या जाते. याचा कुठतरी विचार केला पाहिजे. पाऊस येऊन राहिला कारण काय, आपण विचार केला पाहिजे. पाऊस एकमेव न येण्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? आपण जंगलतोड एवढी केली आहे, एवढी केली आहे का आपण विचारच करू शकत नाही. आज त्या ढगांना थांबासाठी कुठे थांबेच नाही आहे, अशी परिस्थिती झाली आहे. जमिनीची धूप होऊन नाही राहिली आहे, याच्यामुळे आज हे परिस्थिती आपल्यावर ओढवली आहे. आजचं टेम्परेचर किती कधी पाहिलं का? ऑक्टोबर मध्ये उन्हाळ्यासारखी ऊन पडून राहिली. आपण कुठतरी विचार करतो का या गोष्टी जायला? कारण काय, ही ऊन का बरं पडून राहिली तर सगळं ग्लोबलायझेशन झालं आहे, सगळं आपण काय म्हणतो जे प्रदूषण जे म्हणतो ते वाढलं आहे. याला कारण काय? स्वतः आपण आहे. याच्या माध्यमातून कालांतरानं आपली सृष्टी अशी नष्ट होईल. तुम्हाला सांगतो बाहेर देशातली परिस्थिती, तुम्हाला सांगतो अरब कंट्रीत जर तुम्ही गेले, पहिलेच्या तिथं वाळवंट जसा राजस्थानमध्ये वाळवंट होता तसं तिथं वाळवंट होतं. आज जर तुम्ही तिथं जाल तर कडुलिंबाचे आणि खजुराचे झाड लागले आहेत तिथं काहीच्या वाटतं ड्रीपवर. म्हणजे हे परिस्थिती आहे. मला हे म्हणायचं आहे, ते जर लोक ड्रीपवर जर झाडं लावू शकते, ते जर लोक खजुराचे झाड लावू शकते, आपण आपल्या घरी एक झाड लावू शकत नाही का? आपण जर आपल्या घरी एक झाड जरी लावलं, बाथरूमचं पाणी जर ऑटोमॅटिक त्या झाडाला गेलं तर झाड खूप मोठं होते आणि सावली देते ते झाड. त्याचा फायदा ऑक्सिजन, त्याचा फायदा पाणी पडण्याचा सुद्धा होते. म्हणजे असे जे सोर्सेस आहे आपल्या भारत देशामध्ये कमी होऊन राहिले आहे. आपली मानसिकता आपण बदलवली पाहिजे. पहिलं तर मला हे म्हणायचं, आपण काय म्हणतो, हा मी जर आता विचार केला असता काय जायचा कार्यक्रमाला, तिच्या आपल्याला झोपायचं आहे ना आता घरी, काय गरज आहे तिथं कारंजाऊन इथे याची ना अध्यक्षीय भाषण द्यायची, काही गरज नाही आहे. पण नाही, मला कुठतरी वाटलं का आपण मागच्या वर्षी गेलो, यावर्षी गेलं पाहिजे आपण इथं. अशी जबाबदारी कमी साफ केलं पाहिजे इथं. मी झाडू मारला पाहिजे, मी स्वतः केलं पाहिजे. जोपर्यंत या गोष्टी मीच्या गोष्टी येणार नाही तर माझं, आज आपण पाहतो गावातली शाळा कोणाची, एखाद्यानं मला सांगावं इथं, दादा तूच सांग मग गावातली शाळा ग्रामपंचायत कोणाची आहे, सांग लाजू नको. हो बा काही ना, आपण तरुणाचा देश आहे आता, भारत देश. हो तू सांग ना गावातली ग्रामपंचायत कोणी हो बा, आम्हाला सांगा, उत्तर द्या. गावातली ग्रामपंचायत कोणाची आहे, पशु दवाखाना कोणाचा आहे, शाळा कोणाची आहे? आपला आहे, बरोबर आहे. इथंपर्यंत बरोबर आहे, आपला आहे. मला सांगा, तुम्ही जाऊन तिच्या खिडक्या कशा काय तोडता? तुम्ही जाऊन तिथं ते दगडानं ते तिची तुम्ही माती कशी पाडता? तुम्ही जाऊन त्याला लाता कशी मारता? मला हे म्हणायचं आहे, सगळं आपलं आहे, सगळं आपलं आहे. आपण त्याची बांधलकी ठेवली पाहिजे. मी तर म्हणतो आपण त्या ग्रामपंचायतमध्ये झाडू मारला पाहिजे. सरपंचाचं एकट्याचं काम नाही झाडू मारायचं.
मला हे म्हणायचं आहे, सरपंचांना गावात घेऊन स्वच्छता केली पाहिजे, सरपंचांना गावात घेऊन सगळ्याच्या घरी सांगितलं पाहिजे. जर गावात साथीचे रोग आले असेल तर सरपंचांना गावात सरपंचांना टीएचओ कडे आरोग्य विभागाकडे फोन केला पाहिजे, आमच्या गावात साथीचे रोग आले आहे भाऊ, लवकरात लवकर तुम्ही आरोग्याची टीम पाठवा, आमचं काम आहे, आम्ही लवकरात लवकर आरोग्याची टीम पाठवतो. म्हणजे एवढी सारी जर जागृती जर राहिली तर मला असं वाटतं जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, गाडगे महाराजांनी यांनी यांचे जे स्वप्न आहे यांचा एकमेव उद्देश एकच होता, भजनातून म्हणा, ग्रामगीतेतून म्हणा, ज्ञानेश्वरीतून म्हणा होता, त्यांना एकच हवं होतं, गाव स्वच्छ झालं पाहिजे, गावातले लोक शिक्षित झाले पाहिजे, गावातले लोक स्वच्छ राहिले पाहिजे, गावात चांगले विचार आले पाहिजे, गुणा गोविंदाने राहिले पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. आपल्याला हे स्वप्न साकार करायचे, आता आपल्याला कुठतरी त्यांच्या विचाराच्या पावलावर पाऊल ठेवून आपण कुठे समोर जायचं. जोपर्यंत आज पाहतो आपण, मी नागपूरला जाणं पसंत करतो, नागपूरला एक घर घेऊन राहणं पसंत करतो, पण मी कारंजात राहायला पसंत नाहीये, मला सावळी गावात आगर गावात राहायला पटत नाही, कारण का तिथं चांगल्या विचाराचे लोक नाहीये, दुसरी गोष्ट तिथं फॅसिलिटी नाहीये, सुविधा नाहीये, तिथं ना सिनेमा हॉल आहे, तिकडं गार्डन नाहीये, तिकडं चांगले रोड नाहीये, तिकडं ऑफिसेस नाहीये, तिकडे बार नाहीये, तिकडे हुक्का पार्लर नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी इथं नाहीये, म्हणून मला पहिले तर आवडते कुठं तर नागपूरला राहणं. अच्छा, तरुण पिढीची परिस्थिती सांगतो तुम्हाला मी, मला हे म्हणायचं आहे नागपूरला जर तुम्हाला जायचं, तुम्ही शनिवारी सकाळी जर निघाले संध्याकाळी ऐश करून तुम्ही वापस येऊ शकता आगरगावले, हे एक सांगतो. मी कारंजात राहतो, बौंदरडाळाला इंगावला शेती करतो, मी सांगतो मग मल असं नाही का बा ह्या नागपूरला असा विषय नाही, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला एक दिवस जाऊन तुम्ही फुल एन्जॉय करून वापस येऊ शकता, पण गावाला तुम्हाला 5 दिवस काही द्यायचा याचा विचार तुम्ही पूर्णत्वात जर केला तर मला असं वाटत नाही तुमचं आगरगाव कुठतरी स्वच्छ होईल. आपण पाहतो पाटोद्यासारखे गाव आहे, हिवरखेड सारखे गाव आहे, ते गाव नागपूर सारखे. कार्यक्रमानिमित्त मला इथे बोलवलं, मान सन्मान केला, त्याबद्दल मी इच्छा आयोजकांचे आभार मानतो आणि अध्यक्ष भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद मंगेश भाऊ.